नमस्कार, अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक भयानक अनुभव पाहणार आहोत. हा अनुभव आपल्यासोबत संजीव मांद्रेकर यांनी शेअर केलेला आहे. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे आणि अनुभवांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. माझ्या परिचित असलेल्या एका मुलीला आलेला हा विचित्र आणि भयावह अनुभव ऐकला की मती गुंग होते आणि अंगावर काटा येतो. ती मुलगी समीरा तिचं नाव आणि तिचे काही कौटुंबिक सदस्य पुण्याहून एक फंक्शन आटपून एक्सप्रेस हायवेने मुंबईला येत होते. पुण्यातला ते फंक्शन आटपायला उशीरच झाला होता, त्यामुळे ते निघाले तेव्हाच रात्र उलटली होती. टाटा सुमो गाडी होती, ड्रायव्हर धरून 9 माणसं असावीत. ड्रायव्हर कसलेला असल्याने प्रवास मजेत चालू होता. सर्व मंडळी हौशी असल्याने गप्पा गाणी भेंड्या यांना ऊत आला होता. एक्सप्रेस हायवेवर आतापर्यंत हजारो अपघात झालेले असल्याने हजारो माणसांचे बळी गेलेले आहेत. मध्यरात्री या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या अनेकांना भीतीदायक आणि विचित्र अनुभव आलेले आहेत. त्यासंबंधी गप्पा झाल्या. खुद्द ड्रायव्हरनेही त्याला दुजोरा दिला. यानंतर गाण्याच्या भेंड्या सुरू झाल्या. समीराला त्यात इंटरेस्ट नसल्याने तिने इयरफोन कानावर चढवून मोबाईलवरची गाणी ऐकणे पसंत केले. बाकीची मंडळी भेंड्या खेळण्यात रंगून गेली होती. समीरा कारच्या उजव्या बाजूला विंडोजवळ बसली होती. गाणी ऐकता ऐकता ती खिडकीतून बाहेर पाहत होती. तिच्या जागेवरून तिला ड्रायव्हरच्या बाजूला लावलेला मिरर व्यवस्थित दिसत होता. हा मिरर नेहमीच्या मिररपेक्षा थोडा मोठा आणि स्पेशल वाटत होता. त्यात मागून येणारी वाहन तर दिसत होतीच, पण गाडीत लाईट चालू असेल तर त्यातील ड्रायव्हर तसेच प्रवाशांचे चेहरेही दिसत होते. एक चाळा म्हणून समीरा त्या आरशातून दिसणाऱ्या मागून येऊन ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांना आणि त्यातून दिसणाऱ्या माणसांचं सहज निरीक्षण करत होती. अगदी सहज टाइमपास म्हणून. समीराच्या गाडीचा ड्रायव्हर गाडी आरामात चालवत होता, त्यामुळे मागून येणाऱ्या अनेक गाड्या त्या गाडीला ओव्हरटेक करत होत्या. समीरा गाणी ऐकत मिररमधून दिसणाऱ्या गाड्यांकडे मजेत पाहत होती. अशाच काही गाड्या पास झाल्या. त्यापैकी कोण दिसायला स्मार्ट आहे त्याकडे समीराचं लक्ष होतं. तरुण वय असल्यामुळे ते साहजिकच होतं. समीरा पाहतच होती. निरनिराळे ड्रायव्हर्स, कोणी सरदारजी, कोणी तरुण, कोणी वयस्कर, कोणी स्मार्ट, कोणी बावळट वाटणारे. आणि अचानक मिररमध्ये तिला मागून भरधाव येणारी एक पांढरीशुभ्र इनोवा कार दिसली. इनोवा कार हा समीराचा वीक पॉइंट असल्याने ती उत्सुकतेने पाहत होती. त्या कारमधले लाईट्स ऑन असल्याचे लांबूनच तिच्या लक्षात आले होते. ड्रायव्हर नक्कीच स्मार्ट असणार. एव्हाना ती कार मागून बरीच जवळ आली होती. समीराने मिररकडे नीट दृष्टिक्षेप टाकला आणि तिच्या मनाला एक जबरदस्त हिसका बसला. त्या कारच्या आतले लाईट्स ऑन असून फ्रंट सीट्सवर प्रकाश पडला होता, पण तिथे ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूच्या सीटवर कुणीही नव्हतं. ती गाडी वेगाने ओव्हरटेक करून पुढे जात असताना सुन्न मनानं समीरा पाहत असताना आणखी एक गोष्ट घडली. कारच्या बाजूच्या काचा सरकन खाली झाल्या. कार वेगाने पुढे पास होत असताना समीराच्या लक्षात ती दाहक गोष्ट आली. त्या कारमध्ये ड्रायव्हरसह कुणीही नव्हतं. ती कार पूर्णपणे निर्मनुष्य होती. भयाने बोबडी वळलेल्या अवस्थेत समीराने आपल्या कारमध्ये नजर फिरवली. सर्वजण भेंड्या आणि गप्पांमध्ये दंग होते. ड्रायव्हरच्याही काही लक्षात आलेले दिसत नव्हते.
ती पांढरी इनोवाही आता कुठे दिसत नव्हती. समीराच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. बऱ्याच वेळाने तिने स्वतःला कसेबसे सावरले आणि धीर करून इतरांना हळूहळू सांगितले. प्रथम कुणाचाही तिच्यावर विश्वास बसला नाही, पण नंतर ही हकीकत ड्रायव्हरला कळली तेव्हा तो म्हणाला, ताईला खोटं नका समजू, अशा घटना या रोडवर घडल्या आहेत, घडतायत. आमच्यापैकी अनेकांना असे विचित्र अनुभव येतात खरे, त्याला तुम्ही काहीही म्हणा. तर मित्रांनो, आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक अनुभवासोबत. तोपर्यंत धन्यवाद.